बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या 9व्या राष्ट्रीय विश्वरत्न पुरस्कार विश्वमाता फाउंडेशनतर्फे व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना राष्ट्रीय विश्वरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विश्वमाता फाउंडेशन मागील 8 वर्षांपासून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव करते. यंदाचा राष्ट्रीय विश्वरत्न पुरस्कार व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना ज्येष्ठ पत्रकार राजू खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्याचबरोबर विश्वमाता फाउंडेशनच्या वतीने आदर्श माता आणि पिता पुरस्कार देखील देण्यात आलाय. ते जास्त कधी बोलले नाही, पण त्यांचे चित्र लोकांच्या लोकांशी ते चित्रांच्या माध्यमातून बोलले आणि ती भाषा सर्वसामान्य माणसाला समजण्याच्या पलीकडची भाषा आहे. साहेबांनी आजपर्यंत एवढी चित्रकला प्रदर्शनं भरवली व्यंगचित्रांची, समाजातल्या बारीक बारीक गोष्टीवरती व्यंगांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं, सुनवलं सुद्धा मार्गदर्शन केलं, तेवढ्याच प्रेमानं मायेची पाखरणी केली. हे एवढं सोपं काम नाही. आणि त्यांच्यासारख्या ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या बरोबरीनं कधीतरी आयुष्यात आम्हाला एक काम करण्याची छोटीशी संधी मिळाली तरी आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो.